नमस्कार, मी अवधूत चिपळूणकर, मी व्यावसायिक या गटातून माझं निवेदन देऊ इच्छितो. मी विषय घेतलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अल्पसंख्याकांचा प्रश्न. उहापोह करायला वास्तविक 7 मिनिटही वेळ कमी आहे तरी प्रयत्न करतो. आता पहिल्यांदा अल्पसंख्याक म्हणजे कोण आणि अल्पसंख्याकांचा प्रश्न म्हणजे काय? सावरकरांच्या भाषेत फक्त यहुदी, ख्रिस्ती आणि मुसलमान हे अल्पसंख्याक होतात. त्यांच्या मते जैन, बौद्ध, शीख, बांधव आणि हिंदू हे एकच आहेत, कारण त्यांची धर्मभूमी आणि कर्मभूमी हिंदुस्थान आहे, त्याच्यामुळे ते अल्पसंख्याक नाहीत. यापैकी यहुदी आणि ख्रिस्ती बांधवांना वेगळा देश नको होता, त्यांनी देशाला कोणत्याही प्रकारे त्रास दिला नाही. पुढला प्रश्न मुसलमानांचा. आता मुसलमानांचा प्रश्न, अल्पसंख्याकांचा प्रश्न, याला सुरुवात झाली 1906 मध्ये. 1906 मध्ये मुस्लिम लीग नावाच्या पक्षाची स्थापना झाली. नावातच होतं मुस्लिम. मुसलमान बांधवांच्या समस्या मांडणारा एक मंच होता तो. आता त्यांनी काय केलं? भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले? अजिबात नाही. त्यांनी 1908 साली भारत मंत्री मोरली याची भेट घेतली आणि त्याला अशी विनंती केली की मुसलमानांचे प्रश्न फक्त मुसलमानांना समजतात, त्याच्यामुळे आमच्यासाठी सेपरेट इलेक्टोरेट्स किंवा वेगळे मतदारसंघ देण्यात यावे. तातडीने मागणी मान्य झाली. 1909 सालच्या मोरले मिंटो सुधारणा ज्या आल्या त्यात मुसलमानांसाठी सेपरेट इलेक्टोरेटची सोय होती. बरं, एवढ्यावरही अल्पसंख्याकांचं समाधान झालं नाही. त्यांना हिंदुस्थानातल्याच हिंदूंवर आपला कब्जा करायचा होता, त्यांना आपल्या खाली ठेवायचं होतं. हे कधी सिद्ध झालं? 1921 मध्ये मोपल्यांचं मंडळ. त्याआधी काय झालं होतं? त्याआधी गांधीजींनी एक मोठी चूक केली. त्यांनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. वास्तविक या खिलाफत चळवळीचा काहीही संबंध नव्हता भारतीय स्वातंत्र्याशी किंवा भारताशी, तरी त्यांनी त्याला पाठिंबा दिला. त्यामुळे काय झालं की सगळं जे नेतृत्व होतं मुसलमान समाजाचं ते चुकीच्या लोकांच्या हातात गेलं, अशा लोकांच्या हातात गेलं ज्यांना हिंदू समाज नष्ट करायचा होता, ज्यांना हिंदुस्थानचे तुकडे करायचे होते, ज्यांना पाकिस्तान तयार करायचा होता, अशा लोकांच्या हातात सगळ्या मुस्लिम समाजाचं नेतृत्व गेलं. यावेळी सुदैवानी सावरकर अंदमान मधून बाहेर आले होते. त्यावेळी ते रत्नागिरी जिल्ह्यात कैदेत होते. 1924 साली त्यांची कैदेतून सुटका झाली आणि पहिलं काम त्यांनी काय केलं ते म्हणजे हिंदू धर्मातल्या अनिष्ट रूढी परंपरा आणि हिंदू धर्माला लागलेली जाती व्यवस्थेची कीड ही नष्ट करायसाठी आणि हिंदू समाजाला सबल बनवायला त्यांनी लगेच सुरुवात केली. अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं एक सबल हिंदू समाज, राष्ट्राचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण हे त्यांचं उत्तर होतं अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर. आता सैनिक म्हणजे कोण? सैनिक म्हणजे जो मरतो आणि मारतो, जो शस्त्र चालवतो. अजिबात नाही, ही सगळी गावत रात्रीही करतात. मग सैनिक कोण? सैनिक म्हणजे अनुशासन, सैनिक म्हणजे धर्मनिष्ठा, तत्वनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, सैनिक म्हणजे स्वावलंबित्व. आता हिंदूंचं सैनिकीकरण जर झालं तर काय होईल? हिंदू समाजात अशी लोक असतील जी स्वावलंबी आहेत, जी शूर आहेत, जे तत्वनिष्ठ आहेत, राष्ट्रनिष्ठ आहेत, धर्मनिष्ठ आहेत. मग अशा समाजाला कुणाकडून काय धोका असू शकतो? काहीच नाही. म्हणून सावरकरांनी हे सुरू केलं सैनिकीकरण. 1938 साली या अर्थाची एक चिठ्ठी त्यांनी लिहिलेली होती. पुढे 1939 मध्ये दुसरं महायुद्ध चालू झालं आणि आता सावरकरांना एक संधी दिसली. कारण ज्या हिंदूंच्या हातात शस्त्र नको होती इंग्रज सरकारला, आता त्यांना तीच हिंदू लढाईसाठी आले होते. सावरकर म्हणले सैन्यात हिंदूंनी खूप मोठ्या प्रमाणात भरती व्हावी. 1941 साली एका वर्षात 1 लाख हिंदू सैन्यात भरती झाली. सावरकरांच्या म्हणण्याला प्रतिसाद दिला. तिकडे अल्पसंख्याकांची समस्या वाढतच होती. 1941 साली
सावरकर म्हणले होते की दिस डन म्हणजे हे सैनिकीकरण, एव्हरीथिंग एल्स विल फॉलो. आता एव्हरीथिंग एल्स म्हणजे काय, याचं उत्तर ऑक्टोबर 1941 मध्ये एका ठिकाणी सावरकरांनी दिलंय. ते म्हणतात दिस विल प्रोटेक्ट द हिंदूज अगेन्स्ट लोकल अँटी हिंदू अनार्कीज. बघा सावरकरांची दूरदृष्टी, लोकल अँटी हिंदू अनार्कीज म्हणजे काय, आपल्या आपल्या हिंदू विरोधी कारवाया. त्यावेळी जिन्नान कॉल ऑफ डायरेक्ट ऍक्शन दिलेला नव्हता, तो दिला 1946 मध्ये सावरकरांनी बोलल्यानंतर जवळजवळ 4.5 वर्षांनी. ते सावरकरांना आधीच कळलं होतं की असं होणार आहे. काय झालं, हजारो हिंदूंची कत्तल झाली. आता या सैनिकीकरणाचा उपयोग कसा झाला हे आपण बघू. 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि फाळणी झाली. सावरकर दुर्दैवानं फाळणी थांबवू शकले नाहीत, कारण हिंदू समाज सावरकरांच्या मागे उभारला नाही, दुर्दैव आहे. फाळणी झाली. आता सैन्याची जेव्हा फाळणी करायची वेळ आली तेव्हा ती झाली धार्मिक आधारावर. त्या धार्मिक आधारावरच्या फाळणीत पाकिस्तानला 1,40,000 सैनिक मिळाले आणि हिंदुस्थानला 2,70,000. बघा इथे उपयोग झाला. त्यावेळी जर हिंदू सैनिक हिंदुस्थानला मिळाले नसते आणि पाकिस्तानचं पारडं जड राहिलं असतं तर काय झालं असतं, याचं उत्तर कधी मिळणार नाही, कारण हे घडलं नाही. आणि हे घडलं नाही ते फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दूरदृष्टीमुळे, त्यांनी अल्पसंख्याकांचा प्रश्न वेळीच ओळखल्यामुळे आणि वेळीच तिथे योग्य इलाज शोधल्यामुळे. आजही जर अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवायचा असेल तर सावरकरवाद आणि सावरकरांचे विचार याला पर्याय नाही. जय हिंद.